योगगुरु रामदेव बाबा यांनी पुन्हा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी आरोग्य मंत्र्यांनी झापताच रामदेव बाबांनी ॲलोपॅथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलं होतं. मात्र मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो. ॲलोपॅथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केलाय. यावरून आयोजित एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रामदेव बाबा यांना चांगलंच फैलावर घेतलं. बाबा रामदेव यांच्या ॲलोपॅथी संदर्भातील व्हिडिओ नंतर आयोजित आज तकच्या डिबेट शो मध्ये डॉक्टर जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉक्टर लेले ॲलोपॅथी संदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये मध्ये बोलायचे. त्यावरून डॉक्टर लेले चांगले संतापले होते. ए चुप चुप असं म्हणत लेले यांनी रामदेव बाबांची बोलती बंद केली. त्यानंतर बाबांनीही प्रतिक्रिया देत आप कौन है मुझे चुप बैठाने वाले असं म्हणत उत्तर दिलं. रिटायरमेंट के लिए पहले वो कोरोनिल निकाल दीजिए उधर से. नोटिस पहुंचा तभी एक बयान जारी किया था. अरे भाई अभी वो बात अब की कोरोना अब जो हम इस बारे में बैठे हैं कि हम मिलकर. मात्र सोशल मीडियावर डॉक्टर लेले यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना समर्थन मिळतंय. डॉक्टर लेले हे मूळ महाराष्ट्रातील मुंबईचे असून सध्या जनपद येथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहेत. यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. जयेश लेले हे बालरोग तज्ज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.